मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। मालकाबाबत विचारू नये, कारण नोकराला सरते शेवटी मालकावर पगारासाठी अवलंबून राहणे ना। नोकराला कसं विचारावं मालकाबद्दल की मालक कसा आहे, तो चांगलाच बोलणार आहे। मालक जे बोलेल त्याला अनुमोदन नोकर द्यावं लागेल। त्या आमच्या गुरुजींचा दृष्टांत आहे कुरेकर बाबांचा। म्हटले अकबर एक दिवस बिरबलाला सांगत होता, बिरबल घरी जेवायला जाऊ नको, आज माझ्याकडे जेवायला थांब, माझ्या बायकोने स्वयंपाक केला आहे। अकबराच्या बायकोने स्वयंपाक केला होता आणि वांग्याची भाजी केली होती, चांगली झाली होती। त्या बिरबलने सांगितलं, सरकार काय भाग्यवान आहे तुम्ही, काय सुग्रम बायको देवाने तुम्हाला देव भाजीत भाजी तर काय निवडून केली, वांग्याची भाजी, वांग्याची भाजी काय टायमिंग आहे, काय टायमिंग आहे, खतरनाक आहे की नाही। तो वांग्याची नसेल एकादशी, आज का उद्याची तयारी काय माहिती, काय म्हटलं निवडून भाजी केली सरकार वांग्याची भाजी। त्या अकबरांनी सांगितलं, बरोबर माझी बायको स्वयंपाक चांगली करते, तू स्तुती करतो खरी गोष्ट, पण मला एक म्हणायचं आहे बिरबल, वांग्यासारखी जगात भाजी नाही। म्हटले करेक्ट सरकार, म्हणून तर देवाने फक्त वांग्याच्या डोक्यावर छत्री दिली, त्याच ते राशी, ऊन लागू नये पाऊस लागू नये। वांग म्हणजे देवाने थोडं फुरसतीने तबियत से बनाई हुई चीज आहे। सगळे माणसं देव सारखे घडवत नाही। ती दमयंती फार सुंदर होती, दमयंती का, नळाची पत्नी होती। नळ म्हणजे आपल्या बाथरूमचा नळ नाही, नळ म्हणजे एक राजा होऊन गेला। त्याची पत्नी फार सुंदर होती, पुराणाने असं सांगितलं, तिला घडवताना देवाने चंद्रावरची मुठभर माती तिच्या चेहऱ्यात मिसळली। जरा थोडी तबियत से थोडी थांबून थोडी फुरसतीने तिला, तसं वांगदेवाने सरकार विचार करून घडवले, म्हणून तो डोक्यावर छत्री। त्या अकबराला वांग्याने रात्रभर त्रास दिला, जास्त खाल्लं त्यांनी, आणि ते वांग्याने काही अकबराला झोपू दिलं नाही। सकाळ झाली त्या अकबराला त्या वांग्याचा राग आला, बिरबलाचा, हा मूर्ख आहे बिरबल, मला म्हटला वांग्याच्या डोक्यावर छत्री म्हणून मी जास्त खाल्लं। सकाळ आला त्या बिरबलला अकबराने सांगितलं, मूर्ख आहेस तू, वांग्यासारखी खराब भाजी नाही। म्हटले बरोबर आहे सरकार, म्हणून तो देवाने त्यालाच काटे दिले, बाकीच्या भाजीला काटे दिले। कमाल आहे म्हणते तू, आज डबल ढोलकी सारखा, इकडून नाही बोलतो इकडून नाही बोलतो। म्हटले सरकार मला पगार घ्यायला वांग्याच्या शेतात नाही जावं लागत, मला तुमच्या उंबऱ्याला यावं लागतं, अनुयायाला कधी विचारू नये। मग आता प्रश्न कुणी विचारेल की विचारावं कुणाला बरं, याला विचारू नये त्याला विचारू नये, उत्तर देतो, एखादी व्यक्ती कशी आहे हे विचारावं त्याच्या शत्रूला। छत्रपतींच्या जीवनातला एक प्रसंग आहे, सगळ्यांना माहिती आहे, मी फक्त निर्देश करतो। छत्रपती पन्हाळ्यावर अडकले, 35,000 सैन्य, सिद्धी जोहर आणि त्याचा चुलत भाऊ सिद्धी कासिम। गुरुपौर्णिमेची रात्र छत्रपतींनी दिवसा गुरुपौर्णिमेला खलिता पाठवला, पत्र पाठवलं, मी तुला शरण येतोय। थोडा वेळ हा ढिला झाला आणि एका वेढ्यातून छत्रपती, एका चौकी पहाऱ्यातून छत्रपती निसटले। गुरुपौर्णिमा, आपण पंढरपूरचा काला करून येतो त्या दिवशी, प्रचंड असा पाऊस सुरू होता आणि छत्रपती मोजक्या 300 मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडेंना घेऊन विशाळगडाच्या रोखाने निघाले। सिद्धी जोहरला कळालं की छत्रपती निसटले, छत्रपती निघाले। तेव्हा सिद्धी जोहरने आपला सगळा कुटुंब कबीला सगळं सैन्य घेतलं आणि छत्रपतींच्या पाठलागावर तो निघाला। तर त्याला चुलत भावाने सल्ला दिला होता की आपण जर आपल्या पत्न्यांना, त्यांच्यासोबत त्यांच्या बायका युद्धावर असायच्या, बायका युद्धावर असायच्या, छत्रपतींच्या राज्यामध्ये ती सोय नव्हती। छत्रपतींच्या राज्यामध्ये कितीही मोठा सरदार असला तरी त्याला दासी बटकीन पत्नी सोबत ठेवता येत नव्हते, छत्रपतींचे ते कडक कायदे होते। पण तो आदिलशहाचा सरदार, त्याच्यासोबत त्याच्या पत्न्या होत्या, आणि एक बायको नव्हती त्याला, त्याला इतिहास म्हणतो 12 बायका होत्या। कश काय 12 सांभाळत होता काय माहिती बा, पण होत्या 12 बायका। आणि मग त्याच्या चुलत भावाने त्याला सल्ला दिला, सरकार छत्रपती पालखीत आहे, मावळे पायी पळत आहेत, 65 किलोमीटरचं अंतर आहे पन्हाळा ते विशाळगड, आपण पकडू शकतो, फक्त आपण या पत्न्यांना आपल्या मुलाबाळांना इथं ठेवलं पाहिजे, म्हणजे आपला वेग वाढेल, या कुटुंबांमुळे आपला वेग थोडा कमी झाला आहे। तर त्या सिद्धी कासिमला सिद्धी जोहरने सांगितलं होतं, हो ठीक आहे बरोबर, इथंच ठेवू आपण पत्न्यांना आणि थोडं संरक्षण ठेवू, 100 सैनिक थांबा फक्त। चुलत भावाने सांगितलं, सरकार 100 सैनिक नका, छत्रपतींनी जर इकडं एखादी टोळी पेरलेली असेल मग त्यांच्या सैनिकांची, आपण गेलो निघून
की माग तुमच्या पत्न्या मुलं लेकर त्या छत्रपतींच्या दुसऱ्या सैनिकांच्या ताब्यात जर सापडली तर पत्न्यांवर अत्याचार होतील, त्यांच्या आबरूची लत्तर विषयावर टांगली जातील। सरकार 100 नाही, पत्न्यांच्या सुरक्षेसाठी जास्त सैनिक ठेवा। तेव्हा त्या चुलत भावाला सिद्धी जोहरने सांगितलं होतं, अरे तू वेडा आहेस, 100 सैनिक फक्त पुरेसे, त्यांचीही गरज नाही। कारण तुला सांगू का, छत्रपती झुंजतील झुंजवतील, छत्रपती शिवाजी महाराज लढतील लढवतील, मरतील कदाचित, आपल्याला मारतील सुद्धा, पण मला एक ठाऊक आहे की ते स्त्रियावर कधी अत्याचार नान्य कधी करणार नाही। हे कोण म्हणत आहे? शत्रू। आणि कोण त्याचं नाव काय? तपशील ध्यानात ठेवा, त्याचं नाव आहे सिद्धी जोहर। त्याचं गाव सांगतो आफ्रिका, पश्तून नावाचं त्याचं गाव, आणि जिथून तो आला होता, ज्या राज्यात त्याने नाव कमवलं होतं, त्या राष्ट्राचं नाव पर्शिया, तिथलं एक शहर पश्तून, तिथल्या शाली प्रसिद्ध आहे। त्या पश्तून शहराहून आलेला तो सिद्धी जोहर इथं येऊन सांगतोय की छत्रपती स्त्रियावर आणि मुलाबाळावर तलवार चालवणार नाही। म्हणून वाईट वाटतं, 15 दिवसापासून मी बातम्यात पाहिलं नाही महाराज, 15 दिवसापासून वाईट वाटतं महाराज। कारण एक दिवस असा जात नाही 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, वाईट वाटतं। मी सोडून दिलं, 15 दिवसापासून मी बातम्या पाहिल्या नाही, 8 दिवस बातम्या पाहिल्या, 8ही दिवस एकही दिवस असा गेला नाही, कुणावर तरी ऍसिड फाकलं, कुणावर तरी अत्याचार आणण्या। आणि वाईट यासाठी वाटतं की हे इथलीच माणसं करतायत ना, हे काय परदेशातून आलेली माणसं नाही, ही या मातीत जन्माला आलेली माणसं करतायत, नराधमासारखी वागतायत, प्राण्यांना सुद्धा लाजवतील अशी माणसं वागतायत। अशा वेळी त्या सिद्धी जोहरच्या वाक्याची आठवण येते, त्याने असं म्हटलं होतं इथली माणसं स्त्रियावर अत्याचार करत नाही, पण इथल्या माणसांनी इथल्या मातीला सुद्धा कलंक लावला। विठ्ठल विठ्ठल शत्रूला विचारावं। अजून एक पुरावा फक्त सांगून जातो महाभारतातला, वशिष्ठ आणि विश्वामित्र, विश्वामित्र वशिष्ठाला मारण्यासाठी दगड घेऊन वडाच्या झाडावर जाऊन बसले, वशिष्ठ आले की डोक्यातच घालायचं। ते वशिष्ठ बाहेर आले, पौर्णिमा होती, सुंदर रात्र होती, चांदनं पाहिलं आणि पत्नीने अरुंधतीने विचारलं होतं, या शुद्ध चांदण्याला तुम्ही कशाची उपमा द्याल? आणि त्यांचं शत्रूवरती झाडावर जोडून बसलाय, कशाला? डोक्यात दगड घालायला। आणि पत्नीने विचारलं, यांना ठाऊक नाही, आणि पत्नीने विचारलं, या शुद्ध स्वच्छ निर्मल चांदण्याला कशाची उपमा द्याल? म्हटलं, याला एकच उपमा, माझ्या विश्वामित्राच्या तपाची। त्याच्या डोळ्यातून, हातातून दगड नाही पडला, डोळ्यातून अश्रू पडले, कारण शत्रूने योग्य वर्णन केलं। आज तुकोबाराय कसे आहेत हे आपल्याला विचारायचं आहे, तर तुकोबारांच्या भावाला नाही, पत्नीला नाही, मुलांना नाही, मुलीला नाही, विचारूया तुकोबारांशी कट्टर वैर साधलेल्या रामेश्वर भट्टाला पहिल्या चरणात। शेतकरी बैलाला वळतात पोळ्याच्या दिवशी, वर्षभर ज्याच्या निमित्ताने आपल्याला जेवण मिळतो तो बैल, वर्षातून 1 दिवस 2 दिवस भावाची आरती करायची असते, भाऊबीज आणि भावाला कधी वळलं जातं? भाऊबीज आणि रक्षाबंधन। वर्षातून 1 दिवस नवऱ्याला पण ओवाळायचं राहतं, नवऱ्याला कधी? पोळ्याला ओवाळत जा, काही हरकत नाही। कधी ओवाळायचं असतं? कधी ओवाळायचं असतं नवऱ्याला? नाही ओळख, इकडे पद्धत नाही का? दिवाळी पाडव्याला कधी? लक्षात ठेवा, नाही तर गफलत कर। पोळ्याला नाही ओवाळायचं, कधी ओवाळायचं? कधी? दिवाळी पाडव्याला, बलिप्रतिपदा, बलिप्रतिपदा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा। का पद्धत बंद करायला लागली माणसं? काय आपल्या स्मृती ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, ओळा उपतीला नवऱ्याला। बरं, महिलांच्या मोठ्या फायद्याची पद्धत आहे, तिने त्याला ओळायचं बलिप्रतिपदेला सकाळच्या वेळी, पतीला पत्नीने, पत्नीने पतीला ओळायचं आणि काहीतरी मागायचं आणि त्याने सुद्धा तिला द्यायचं। आता तरी लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी चुकू नका, गेला समजा आता मागचा चान्स गेला तुमचा। ओवाळायचं, काहीतरी मागायचं, त्याने सुद्धा तिला द्यायचंच, ना म्हणायचं नाही। म्हटल्यास तुम्ही थोडं विचार करूनच मागा बाबा, हे काय देऊ शकतात नाही का, यांची आयपत काय? नाही तुम्हाला अर्धा चंद्र द्या तोडून तो कोंब मिळतील, त्यांनी निघून तुम्हाला नाशिकलाच यावं लागेल शोधायला। पतीला ओवाळलं जातं। आरती, आरती म्हणजे काय हो? मराठी मोठी गोड भाषा आहे, मराठीतल्या अर्थांचा शब्द करायला तुम्हाला शब्दाच्या बाहेर जाण्याची गरज नाही। वडिलांचं श्राद्ध येतं, माणसं आम्हाला फोन करतात, माझं श्राद्ध आहे वडिलांचं, कसं करावं? अरे तो शब्द सांगतो, श्रद्धेनं करावं। श्राद्ध कसं करावं?
श्रद्धेनं करावं. तसं आरती म्हणजे काय? आरततेनं केली जाते, तिचं नाव आरती. विठ्ठला 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 किंवा ज्याच्यावर रती आहे त्याची केली जाते ती आरती. ज्याच्यावर प्रेम आहे, प्रीती आहे, भावना आहे त्याची केली जाते, त्याला ओवाळलं जातं, त्याला म्हणतात आरती. नामदेवरायांनी देवाच्या चरणाची आरती करता करता चरण ज्या विटेवर आहे त्या विटेची सुद्धा आरती केली नामदेवराय. नामा मने जीवे करी नी मानो, नामा मने जीवे करी नी मानो, विटे मराठी हॉटस्पॉट. ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.